औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भविष्य निर्वाह निधी अन्य सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार साबळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा याचे आदेश दिले. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. औद्योगिक क्षेत्रात लागू झालेल्या नीम या योजनेत कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असून त्यांचे शोषण होत आहे. या योजनेविरोधात देशातील कामगार संघटनांनी विरोध केला असून श्रमिक एकता महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संघटनेच्या या लढ्यास माझा पाठिंबा आहे. कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केले. देशामध्ये लेबर स्टँडिंग कमिटीचा मेंबर असल्यामुळे देशातील अनेक कामगार संघटनांनी जे मला निवेदन दिलं त्यामध्ये सुद्धा नीम योजना ही मालक धारजिणी आहे आणि नीम ठेकेदार धारजिणी आहे अशा पद्धतीचे आक्षेप कामगार संघटनेने नोंदवले होते. त्यामुळे श्रमिक एकता महासंघाने उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेला जो दावा आहे आणि त्या संदर्भातलं जे निवेदन आहे ते निवेदन घेऊन मी देशाचे कामगार मंत्री संतोष गंगवारजी यांना भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्या संदर्भामध्ये राज्यसभेमध्ये प्रश्न सुद्धा उपस्थित केला आणि त्यामुळे माननीय केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवारजींनी नीम योजनेमध्ये जे समाविष्ट असणाऱ्या कामगारांना प्रॉव्हिडंट फंड लागू केला पाहिजे. तो जेव्हापासून कामगार नीम योजनेमध्ये समाविष्ट होऊन काम करत आहे तेव्हापासून तो प्रॉव्हिडंट फंड दिला गेला पाहिजे. तो दिला गेला नाही तर संबंधित ठेकेदारो कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे केंद्रीय कामगार मंत्र्यांनी नीम योजनेच्या संदर्भामध्ये श्रमिक एकता महासंघाने जो प्रश्न उपस्थित केला त्याला जो प्रतिसाद दिलेला आहे आणि कामगारांना प्रॉव्हिडंट फंड लागू करण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्याचं मी स्वागत करतो.